महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि आंबेडकरांशी भावनिक ऋणानुबंध जपणारे कोट्यावधी लोक एकमेकांना अभिवादन करताना जय भीम म्हणतात. जय भीम या शब्दावर हजारो नव्हे तर लाखो गाणी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात गायली जातात. तामिळनाडूत पण या एका शब्दाने सध्या वेड लावला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर हे होते. त्यांचा गौरव म्हणून, त्यांची आठवण म्हणून आंबेडकरी चळवळीशी बांधिलकी असलेले लोक जय भीम म्हणतात. जय भीम हा केवळ एक अभिवादनाचा शब्दच न राहता आज तो आंबेडकरी चळवळीचा नारा झाला आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते या शब्दाला चळवळीचा प्राण मानतात. हा शब्द अभिवादनापासून क्रांतीचे प्रतीक कसा झाला याचा प्रवास देखील रंजक आहे. जय भीम हा शब्द केव्हा रूढ झाला आणि महाराष्ट्रात तयार झालेला हा शब्द भारतभर कसा पसरला हे जाणून घेऊया आजच्या विषय खासमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास. मित्रांनो, जय भीमचा नारा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बाबू हरदास LN म्हणजेच लक्ष्मण नगराळे यांनी 1935 दिला. बाबू हरदास हे सेंट्रल प्रोव्हिन्स बोरारच्या काउन्सिलचे आमदार होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारे एक प्रखर कार्यकर्ते होते. नाशिकच्या काळराम मंदिरातला लढा, 14 ताळ्याचा सत्याग्रह यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घराघरात पोहोचले होते. त्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी महाराष्ट्रातून दलित नेत्यांची जी फळी उभी केली होती त्यापैकी बाबू हरदास एक होते. बाबू हरदास यांनीच जय भीमचा नारा दिल्याची नोंद रामचंद्र क्षीरसागर यांच्या दलित मुव्हमेंट इन इंडिया अँड इट्स लीडर्स या पुस्तकात आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर नियंत्रण यावेत, तसेच समतेविषयक विचार गावागावांमध्ये पोहोचावेत हा विचार घेऊन डॉक्टर आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे ते सचिव होते. तर मित्रांनो, आपल्यालाही जाणून घ्यायचे असेल की जय भीमचा नारा कसा तयार झाला. कामठी आणि नागपूर परिसरातील कार्यकर्त्यांचे संघटन बाबू हरदास यांनी उभे केले होते. या दलातील स्वयंसेवकांना त्यांनी सांगितले होते की एकमेकांना अभिवादन करताना नमस्कार, रामराम किंवा जोहार मायबाप न म्हणता जय भीम असे म्हणावे आणि जय भीमला प्रत्युत्तर म्हणून बल भीम म्हणावे. ज्याप्रमाणे मुस्लिम लोक सलाम वालेकुम या अभिवादनाला उत्तर देताना वालेकुम सलाम म्हणतात, तसे जय भीमला उत्तर म्हणून बल भीम म्हणावे असे त्यांनी सुचवले होते. पण पुढे जय भीमला उत्तर जय भीमनेच देण्याची पद्धत रूढ झाली आणि तीच कायम राहिली. 1938 औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात मकरंदपूर येथे भाऊसाहेब मोरे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एक सभा भरवली होती. या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील उपस्थित होते. त्या सभेत मोरे यांनी जनतेला सांगितले की यापुढे आपण एकमेकांना अभिवादन करताना जय भीमच म्हणत जाऊ. डॉक्टर आंबेडकरांच्या हयातीतच जय भीम या अभिवादनाला सुरुवात झाली. चळवळीतील कार्यकर्ते एकमेकांना तर जय भीम म्हणतच असत, पण एखादा कार्यकर्ता थेट डॉक्टर आंबेडकरांनासुद्धा जय भीम म्हणत असे. त्यावेळी बाबासाहेब त्या व्यक्तीच्या अभिवादनाचे उत्तर केवळ स्मितहास्य करून देत असत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दलित उद्धारासाठी जे आंदोलन सुरू केले त्यात अनेक तरुण स्वयंपूर्तीने सहभागी झाले. त्यापैकी एक बाबू हरदास LN होते. किशोर वयापासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्यांचा जन्म 6 जानेवारी 1904 रोजी झाला होता आणि 1920 ते सामाजिक चळवळींशी जोडले गेले. नागपूर येथील पटवर्धन हायस्कूलमधून ते मॅट्रिकपर्यंत शिकले. त्यांना जय भीम प्रवर्तक याच विशेषणाने ओळखले जाते. आंबेडकरांच्या प्रेरणेने त्यांनी कामठी येथे 1924 संत चोखामेळा वसतिगृहाची स्थापना केली. यामुळे खेडोपाड्यातून आलेल्या विद्यार्थ्यांची निवासाची सोय झाली. त्यांनी कष्टकरी वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळा देखील सुरू केल्या होत्या. त्यांचे इंग्रजी उत्तम होते आणि बहुजन समाजातल्या मुलांना इंग्रजी यावे असं त्यांना वाटत असे. त्यातूनच त्यांनी अशा विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. 1925 त्यांनी BD मजुरांची संघटना स्थापन केली. विदर्भातील दलित आणि आदिवासी समाजातील लोक तेंदू पत्ते गोळा करत, BD कारखान्यांमध्ये काम करत, तसेच घरोघरी BD वळण्याचे काम देखील चाले. BD कारखानदार आणि कंत्राटदार अशा लोकांची पिळवणूक करत असत. बाबू हरदास यांनी त्यांची संघटना उभी करून त्यांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळवून दिला. BD मजुरांच्या संघटनेचे काम केवळ विदर्भापुरतेच मर्यादित राहिले नाही. 1930 त्यांनी मध्य प्रदेश BD मजूर संघाची स्थापना केल्याची नोंद रामचंद्र क्षीरसागर यांच्या दलित मुव्हमेंट इन इंडिया अँड इट्स लीडर्स 1857-1956 या पुस्तकात आहे. 1932 डिप्रेस्ड क्लास मिशनचं दुसरं अधिवेशन कामठी येथे झालं होतं. बाबू हरदास हे स्वागत समितीचे अध्यक्ष होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्वागत त्यांनी केले होते. डॉक्टर आंबेडकरांच्या कामठी येथील भेटीनंतर त्यांचा या चळवळीतील उत्साह कैकपटीने वाढला. 1927 साली त्यांनी महारठ्ठा नावाचे पत्रक सुरू केले होते अशी नोंद वसंत मून यांनी लिहिलेल्या वस्ती या पुस्तकात आहे. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद देखील उपलब्ध आहे. गेल ऑम्वेट यांनी वस्ती या पुस्तकाचा अनुवाद ग्रोईंग अप अनटचेबल असा केला आहे. 1937 साली विधानसभा निवडणुकीसाठी डॉक्टर आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षातर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात एक धनाढ्य व्यक्ती उभी होती. या व्यक्तीचा उल्लेख वसंत मनू यांनी लाला असा केला आहे. या लालांचा एक कार्यकर्ता हरदास यांच्याकडे आला आणि त्याने हरदास यांना आपला अर्ज परत घेण्यास सांगितले. पाहिजे ती किंमत लाला देण्यासाठी तयार आहे असे तो म्हणाला, पण हरदास यांनी यास नकार दिला. मी आंबेडकरांच्या पक्षातर्फे उभा आहे असे ते म्हणाले. आम्ही भीक मागणे केव्हा सोडून दिलं आहे, आता आमच्या हक्काचा आम्ही मिळवून राहू, असं त्यांनी त्या व्यक्तीस ठणकावून सांगितल्याचं वसंत मनू लिहितात. तसेच मित्रांनो, ही गोष्ट तिथेच संपत नाही. त्यानंतर या लालांनी बब्बू उस्ताद नावाच्या एका महाकाय पैलवानाला बाबू हरदास यांच्याकडे पाठवले. बाबू हरदास यांना तो म्हणाला, तुमची उमेदवारी परत घेण्यासाठी शेठजींनी 10,000 रुपये पाठवले आहेत, जर तुम्ही हे घेतले नाही तर ते तुमचा खून देखील करतील. यावर हरदास म्हणाले, जर मला काही बरं वाईट झालं तर ते देखील जिवंत राहणार नाहीत. यावर बब्बू उस्ताद म्हणाला, ती तर नंतरची गोष्ट राहील, पण तुमचा जीव गेल्यावर त्याचा काय फायदा. यावर देखील हरदास मागे हटले नाहीत. ते म्हणाले, आपण बघू पुढे काय होतं. ते असं म्हटल्यावर बब्बू उस्ताद तिथून निघून गेला. विरोधकांकडे पैसा आणि ताकद असून देखील बाबू हरदास ही निवडणूक जिंकले आणि सेंट्रल प्रोव्हिन्स बोरारच्या काउन्सिलवर ते गेले. 1939 साली त्यांचा अक्षयरोगाने मृत्यू झाला. त्यांच्या अंत्ययात्रेला दलित मजुरांचा जनसागर लोटला होता. कामठी आणि नागपूर परिसरातील दलित तर आलेच होते, पण त्याचबरोबर भंडारा चंद्रपूर या भागातील बीडी मजूर देखील त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी कामठी येथे आले होते. त्यांच्या निधनानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, माझा उजवा हात गेला. कामठी येथील करान नदीच्या काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. कामठी येथे त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. एखादा धूमकेतू आकाशात तळपावा आणि त्याच्या लख उजेडाने डोळे दिपून जावे, पण क्षणार्धातच तो नाहीसा व्हावा असं हरदासांच्या बाबतीत आम्हाला झालं असं मनू लिहितात. बाबू हरदास यांच्या जीवनावर बोले इंडिया जय भीम हा सुबोध नागदेवे यांचा मराठी चित्रपट देखील आला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांच्या नावाचे लघुरूप घेऊन त्यांच्या नावाचा जय जयकार करण्याची पद्धत सुरुवातीला महाराष्ट्रात रूढ झाली आणि हळूहळू जय भीम संपूर्ण महाराष्ट्रात म्हणलं जाऊ लागलं असं खासदार डॉक्टर नरेंद्र जाधव म्हणतात. डॉक्टर जाधव यांनी आंबेडकर अवेकनिंग इंडियाज सोशल कॉन्शन्स हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाला डॉक्टर आंबेडकरांचे वैचारिक चरित्र म्हटलं जातं. डॉक्टर जाधव सांगतात, जय भीमचा नारा बाबू हरदास यांनी दिला हा सर्व दलितांसाठी महत्त्वाचा जयघोष आहे. ज्या जाती जमाती हीन दिन जीवन जगत होत्या त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माणूस म्हणून जगायला शिकवले. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आम्हाला देवाच्या ठिकाणी आहेत. त्यांनी अनुसूचित जाती जमातीतील लोकांमध्ये स्वयंभाव जागवला, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आणि मार्ग दिला. त्यांच्या प्रथम नावाचे लघुरूप करून त्यांचा जयघोष करणे, त्या भीमाचा जयघोष करणे क्रमप्राप्त आहे. जय भीम हा नारा एक ओळख झाल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक उत्तम कांबळे यांनी मांडले आहे. ते सांगतात, जय भीम हे केवळ एक अभिवादन नाही तर ती एक समग्र ओळख झाली आहे. या ओळखीचे विविध पदर आहेत. जय भीम म्हणजे संघर्षाचे प्रतीक झाले, ती सांस्कृतिक ओळख देखील झाली आहे, त्याचबरोबर राजकीय ओळख देखील आहे. आंबेडकरी चळवळीशी असलेले नाते देखील यातून दिसते. हा उद्गार सर्व प्रकारच्या अस्मितेचे प्रतीक बनला आहे. जय भीम ही क्रांतीची समग्र ओळख बनली आहे, त्याचबरोबर जय भीम हा चळवळीचा आयकॉन बनला आहे. सूर्याचा चित्रपट पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की त्यात कुठेच थेट जय भीम हा शब्द वापरण्यात आला नाही, पण आंबेडकरांचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश त्यात देण्यात आला आहे. त्यांनी जय भीम हे क्रांतीच्या आयकॉनच्याच रूपात दाखवले आहे. जय भीम हा शब्द आंबेडकरी चळवळीतील सज्जतेचे प्रतीक आहे. जय भीम म्हणणे हे केवळ नमस्कार, नमस्ते यासारखे सहज सोपे नाही, तर त्यातून आपली आंबेडकरी विचारधारेशी जवळीक आहे हे सांगणे अभिप्रेत आहे. कुठेही लढा द्यायची गरज असेल, संघर्षाची तयारी असेल, तर त्यासाठी मी सज्ज आहे हे या शब्दातून प्रतीत होते. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश या हिंदी भाषिक राज्यांमध्ये जय भीमचा नारा सहजपणे ऐकायला मिळतो. पंजाबमध्ये देखील आंबेडकरांच्या विचारांचा प्रचार प्रसार झाला आहे. या ठिकाणी आता केवळ नारेच नाही तर गिन्नी माही या लोकप्रिय गायिकेने
नऊवारी साडी नेसून जय भीम बोलो जय भीम हे गाणे देखील गायले आहे. चंद्रशेखर आझाद रावण यांनी आपल्या संघटनेला भीम आर्मी असं नाव दिलं आहे. दिल्लीमध्ये जेव्हा नागरिकत्व दुरुस्ती कायदा CAA विरोधात आंदोलन झाले तेव्हा मुस्लिम समुदायातील आंदोलकांनी डॉक्टर आंबेडकरांचे फोटो झळकावले होते. जय भीमचा नारा हा केवळ एका समुदायापुरता आणि भौगोलिक सीमेपुरता मर्यादित राहिलेला नाही याचे हे निदर्शक आहे. हा बदल कसा घडला असे विचारला असता डॉक्टर नरेंद्र जाधव सांगतात, बाबासाहेबांचे महत्त्व आणि विचारांचा प्रसार जसा जसा वाढला तसा हा नारा सर्वव्यापी बनत गेला. मंडल आयोगानंतर देशात एक वैचारिक घुसळण झाली. केवळ दलितच नाही तर इतर कनिष्ठ जातींमध्ये देखील चेतना निर्माण झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मानवाधिकाराचे शिक्षणाचे प्रतीक बनले आणि सर्व देशात जय भीम म्हटले जाऊ लागले. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा.